कृषी मालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेत रस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पानंद रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर पानंद रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले. वनामती येथील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभागाची आढावा बैठक रोहयो मंत्री श्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार आशिष जयस्वाल, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे यांच्यासह विभागातील लोकप्रतिनिधी तसेच रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे, नरेगा आयुक्त शंतनू गोयल, जिल्हाधिकारी आर बिमला नागपूर, प्रेरणा देशभ्रतार वर्धा, नैना गुंडे गोंदिया, संदीप कदम भंडारा, अजय गुल्हाने चंद्रपूर, संजय मीना गडचिरोली यावेळी उपस्थित होते. श्री भुमरे म्हणाले की शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायांचा विकास होण्यासाठी पानंद रस्त्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला चांगल्या शेत रस्त्यांची गरज आहे. मातोश्री पानंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 15 जूनपर्यंत पानंद रस्त्याचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला कामं उपलब्ध करून द्यावे. ज्या गावात रोहयोच्या कामावर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे तेथे आवश्यकतेनुसार नवीन कामे हाती घ्यावीत. यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.